नमस्कार, मी रेणुका आहे, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून मनसेच्या गोटातून आलेली आताची सगळ्यात महत्वाची बातमी, आणि ती म्हणजे मनसेचे नेते पुण्यातले वसंत मोरे आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी काही मिनिटांपूर्वी शिवतीर्थावर दाखल झाले. वसंत मोरे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं कळतंय. हनुमान चालिसा लावण्याच्या मनसेच्या भूमिकेला त्यांनी विरोध केला होता आणि त्यांची शहराध्यक्ष या महत्वाच्या पदावरून राज ठाकरेंनी हकालपट्टी केली. आता त्यांना शिवतीर्थावर चर्चेसाठी आज बोलवलं आणि यानंतर आता वसंत मोरे यांची पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट होणार आहे आणि म्हणूनच या भेटीला विशेष महत्व आहे. अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्य जेव्हा वसंत मोरे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले होते तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. त्यामुळे मनसेचे नेते वसंत मोरे आता शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील आता त्यांच्यासोबत उपस्थित असलेले आपण पाहतो आहोत. 2 तारखेला झालेली सभा आणि त्याच्यात मनसेनं भूमिका स्पष्ट केली होती, त्याचबरोबर मशिदींवर जे भोंगे लावले जातात त्याच तेव्हा हनुमान चालिसेचं देखील लाऊडस्पीकर ते हनुमान चालिसा देखील लाऊडस्पीकरवरून ऐकवा अशा पद्धतीचे आदेश एक प्रकारे त्यांनी मनसैनिकांना दिलेले होते आणि त्यांच्या याच भूमिकेला वसंत मोरेंनी विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर काही वेळापासून हा मुद्दा प्रचंड चर्चेत होता आणि त्यानंतर काही दिवसातच वसंत मोरे यांच्याकडची सगळ्यात एक महत्त्वाची जबाबदारी ती म्हणजे शहराध्यक्षपदाची ती त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेली होती. आणि आता या भेटीला काही क्षणांपूर्वीच सुरुवात झाल्याचं कळतंय. वसंत मोरेंची नाराजी दूर होणार का, कारण उद्या देखील मनसेची एक सगळ्यात महत्त्वाची सभा पार पडणार आहे ठाण्यामध्ये, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीला निश्चितच महत्त्व आहे. मनसेचे नेते वसंत मोरे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या वेळावामध्ये मनसेची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होतं की मशिदीवरच्या भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नाराजी देखील व्यक्त होत होती आणि वसंत मोरेंनी याबद्दलची नाराजी व्यक्त केलेली होती. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, आताच्या क्षणाचे काय काय अपडेट मिळत आहेत, कारण आता स्वतः वसंत मोरे तर आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यांच्या सोबत आणखीन कोण सध्या उपस्थित आहे याविषयी आणखीन काही माहिती कळू शकली आणि या बैठकीला सुरुवात झाली आहे का? रेणुका, खरं तर वसंत मोरे 5 मिनिटं झाली शिवतीर्थवरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मोजकेच कार्यकर्ते जे आहेत हे पुण्यावरून आलेले आहेत. खरं तर सुरुवातीला शिवतीर्थवरती प्रवक्त्यांची एक बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना वेळ दिला जाईल. खरं तर ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जी भूमिका मांडली होती मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत, त्याला सगळ्यात आधी विरोध आणि काहीशी नाराजी जी आहे ही वसंत मोरे यांनी व्यक्त केली होती आणि ती नाराजी व्यक्त केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावरती शहर अध्यक्ष जे पद आहेत त्याच्यावरनं हटवलं आणि साईनाथ बाबर यांना त्या ठिकाणी नियुक्ती केली. आत्ता जर आपण शिवतीर्थ या ठिकाणची जर दृश्य पाहिलं तर काही मोजके कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर उद्या मनसेची एक महत्त्वाची सभासुद्धा जी आहे ती आहे गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेनंतर. मोठी टीका जी आहे ती मनसेवरती झाली होती आणि त्यानंतर वसंत मोरे काही दिवस जे आहेत हे चर्चेत होते या मशिदीच्या भोंग्यांवरून. त्यांनी कुठेही मशिदींवरती जो भोंगे लावलेले आहेत त्याला पुण्यामध्ये विरोध केलेला नाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती माध्यमांसमोर येऊन त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर पक्षांतर्गत ज्या बैठकींमध्ये जे वाद झाले होते ते सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले. त्याच्याच बाबतीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ते स्वतःची भूमिका जी आहे ते सांगणार आहेत. खरं तर ह्या बैठकीनंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. राज ठाकरे त्यांची समजूत काढतात का किंवा वसंत मोरे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कशा पद्धतीनं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पटवून देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. आत्ताचं जर आपण शिवतीर्थवरचं जर दृश्य पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीनं वसंत मोरे याआधीही शिवतीर्थवरती यायचे त्यावेळेला एक मोठा तामझाम किंवा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते घेऊन यायचे, मात्र आज तसं काहीसं चित्र जे आहे ते वसंत मोरेंकडनं पाहायला मिळालेलं नाही आहे. ते आल्यानंतर थेट शिवतीर्थ या ठिकाणी गेलेले, माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती द्यायला त्यांनी नकार दिला. खरं तर ज्या पद्धतीनं वसंत मोरे यांनी गेली 4 दिवस माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडलेली आहे, त्यांनी व्यक्तिगत भूमिका घेतली, कुठेतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या भूमिकेला एक प्रकारे विरोधच झाल्यासारखं जे आहे ती चर्चा आता रंगू लागलेली आहे. कारण का ज्या पद्धतीनं वसंत मोरे यांनी या भूमिकेला विरोध केला आणि त्यानंतर त्यांची ताबडतोब पुणे शहराध्यक्ष पदावरनं उचलबांगडी सुद्धा जी आहे ती करण्यात आली. आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेणुका, वसंत मोरेंनी सातत्यानं माध्यमांना ज्या वेळेला प्रतिक्रिया देत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मला अनेक पक्षातील लोकांचे फोन येत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या थ्रू काही लोकांकडनं मला मेसेज आलेला आहे,
याचा सुद्धा परिणाम जो आहे तो काहीसा आत्ताच्या बैठकीवर ज्यावेळेला राज ठाकरेंना वसंत मोरे भेटतील त्यावेळेला याचा परिणाम जो आहे तो जाणवून येईल. त्याच्या बाबतीत ही एक नाराजी आहे ती मनसेतील काही गटांमध्ये आहे किंवा काही नेत्यांमध्ये सुद्धा तशा पद्धतीची नाराजी आहे की अशा पद्धतीची भूमिका वसंत मोरेंनी थेट माध्यमांसमोर मांडलेली आहे. त्यामुळे आज पाहावं लागेल की कशा पद्धतीनं राज ठाकरे त्यांचं म्हणणं ऐकून घेतात किंवा वसंत मोरे त्यांच्या कशा पद्धतीनं भूमिका मांडतात हे थोड्या वेळातच स्पष्ट होईल. रेणुका धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि त्याच्यामुळे शिवाजी पार्क वरून प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आपल्याला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील देतात. काही मिनिटांपूर्वीची दृश्य जेव्हा वसंत मोरे आता जेव्हा शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले तेव्हाची दृश्य ते शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील काही वेळापूर्वी तिथे पोहोचले होते. पण त्याआधी मनसेच्या प्रवक्त्यांची एक महत्वाची बैठक आहे आणि त्यानंतर ही भेट होईल असं म्हटलं जात आहे. बघूया तिकडच्या काय काय घडामोडी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे उद्या ठाण्यात राज ठाकरेंची एक महत्वाची सभा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या सगळ्या घडामोडींना सध्या वेग आलेला पाहायला मिळतोय. आता बातमी आहे मानखुर्द भागातली. मुंबईच्या मानखुर्दमध्ये अज्ञात व्यक्तींनी काल धुडघूस घातला होता. जवळपास 40 पेक्षा जास्त तरुणांनी परिसरातल्या अनेक गाड्यांची तोडफोड केली. या तोडफोडीच्या घटनेनं परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले त्या परिसरात. पोलीस आयुक्तांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे. मानखुर्दमध्ये एका टोळक्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं आहे. यामध्ये 40 पेक्षा जास्त जण सहभागी होते अशी देखील माहिती कळतीय. त्यामुळे या सगळ्या गुंडांवर कारवाई होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दरम्यान काही मुलं तिकडून जो काही जो कंप्लेनर आहे त्याच्या असं म्हणण्याप्रमाणे की बाबा तिकडे काही पोरं आली त्यांनी गाजवीची तोडफोड चालू केली आणि तोडफोड करून ती निघून गेली. 5-7 दिसतात गाड्या पण 15 महिने झाल्यानंतर एक्झॅक्ट गाड्या कळतील किती झाल्या. मुलांनी काहीतरी शिल्लक कारण ते गाडपाडी तोडफोड केलेली आहे त्यावरून ते थोडं ते समज गैरसमज झालेला आहे तो तपास चालू आहे. तसं काही तुम्ही म्हणजे विशेष अशाला मोठा हवा किंवा अफवा वगैरे बजावत विश्वास काही ठेवू नका. पोलीस त्यांचं काम करत आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही ताब्यात पुढची कारवाई करतो. आणि या महत्वाच्या बातमीनंतर म्हणजे मुंबईतल्या महत्वाच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काय विधान केलं आणि ते नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणतात ते आपण ऐकणार आहोत. लोकांना भडकवण्याचं काम सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन दिलीप वळसे पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे. दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. तेव्हा आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी. लोकांना भडकवण्याचं काम कोणी करत असेल तर अशांवर कारवाई केली जाईल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिछले कुछ दिन में जो मुंबई में और राज्य में एक भड़काऊ भाषण करके एक समाज के बीच में एक रिप तैयार करने की जो कोशिश हो रही है और उसके कारण लोग आपस में लड़ रहे और उनको लड़ने के लिए एक जानबूझ के इंस्पायर किया जा रहा है तो मेरा ये कहना है कि सभी हिंदू मुस्लिम भाइयों बहनों ने इसके बारे में अपना अपना एक कंट्रोल रख के संयम रख के इसमें रहना चाहिए. पुलिस अपनी तरफ से पूरी ध्यान रख के काम कर रही है. जो भी गलती किसी की होगी मिलेगी वो उसको छुड़ानी चाहिए. कठोर कारवाईचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. INS विक्रांत घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. परदेशातून पैसे गोळा केल्याचा आरोप त्यांनी केलाय. सोमय्या देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करा असा देखील आवाहन त्यांनी आता केलेलं अशी मागणीच त्यांनी एक प्रकारे केलेली आहे. त्यामुळे खरा सूत्रधार या घोटाळ्यातला शोधण्याची गरज आहे अशी मागणी देखील संजय राऊत यांनी यात केलेली आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल करत ही मागणी केलेली दिसते. हे दोन आरोपी पळून जायची भीती वाटते मला देशाबाहेर. त्यांची त्या पद्धतीनं तयारी सुरू आहे माझी पक्की माहिती आहे. ते कुठल्या देशात जात आहेत पळत्यात सध्या अँटिसिपेटरी बेलचं त्यांचं सेटिंग होईपर्यंत ते सेटिंगच्या मागे आहे. ते सेटर आहेत सगळे पण होणार नाही. गुन्हा मोठा आहे. यामागचा खरा सूत्रधार शोधण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली. बघूयात पुढची बातमी. महाविकास आघाडीतल्या नेत्यांमधली धुसफूस काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. कारण महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलं चर्चेत आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असते तर आत्ताचं चित्र वेगळं असतं असं वक्तव्य मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय आणि त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स. महाविकास आघाडी सरकारमधले शिवसेना नेत्यांनी देखील यशोमती ठाकूर यांच्या या प्रतिक्रियेला काय उत्तर दिलंय ते देखील आपण बघणार आहोत. ऐकूयात यशोमती ठाकूर यांची नेमकी काय त्यांनी शब्दात आपली भावना व्यक्त केली होती आणि त्यावर शिवसेना नेत्यांचं उत्तर. छोटा मुंह बड़ी बात, लेकिन साहेब अपन जर महाराष्ट्र के मुख्यमंत्री आता तो मुख्यमंत्री महाराष्ट्र चित्र अजून काय राहिलं असतं. महाविकास टाळे वाजायला काहीच हरकत नाही आणि पवार साहेबांसाठी तर जोरदार तालिया म्हणेलो. महाविकास आघाडी ज्या वेळेला झाली हो चार वेळेला साहेब मुख्यमंत्री होते, पण आज काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणजे निवडणुका झाल्या त्यावेळेला मी म्हटलं होतं, पवारसाहेब मला म्हणाले होते की हो मी ऐकलं तुझं टी व्हीवर, मला कोणी काही सांगितलं नव्हतं, पण पवारसाहेब या ठिकाणी आहेत. आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असं विधान केलं आहे की शरदराव पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं. शरदराव पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाही आहे. मला तर वाटतं की त्यांना UPA अध्यक्ष करावं म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल. असा प्रस्ताव द्याल का यशोमती दे तुम्ही? आणि यानंतर आपण बघणार आहोत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत असं म्हणायला हवं. त्यांचा आशीर्वाद नसता तर मी आयुष्यभर खासदार होऊ शकले नसते असं वक्तव्य त्यांनी केलं. बघूया त्या काय म्हणाल्यात. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये देते की मला आशीर्वाद जर पवार साहेबांनी दिला नसता तर मी खासदार माझ्या आयुष्यपर्यंत मी झाली नसती. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये देते की मला आशीर्वाद जर पवार साहेबांनी दिला नसता तर मी खासदार माझ्या आयुष्यपर्यंत मी झाली नसती. पुढची बातमी आहे. राज्यातली पुणे नगर महामार्गावर एक अपघाताची बातमी कळते. बजरंगवाडी इथे एक भीषण अपघात झाला. एक भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं डिव्हायडर तोडून थेट समोरच्या मार्गावरच्या बसला धडक दिली आहे आणि अपघातात कार चालक ठार झाल्याचं कळतंय. खासगी बस उलटून त्यामधले 22 प्रवासी गंभीर जखमी झालेत अशी माहिती सध्या कळतीय. कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि डिव्हायडर तोडून नगरकडे जाणाऱ्या एका प्रवासी बसला यानं धडक दिलेली आहे. कारच्या धडकेमुळे ही बस पलटी होऊन म्हणजे अक्षरशः बस उलटली आहे आणि त्याच्यामुळे हा अत्यंत भीषण अपघात झालाय. आणि त्याजवळ जुन्नरला वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं कळत आहे. नारायणगाव सबस्टेशनचे महावितरणचे इंजिनियर आणि वायरमन यांनी वीज चोरी प्रकरणात सुनील जाधव या कंत्राटी कामगाराविरोधात तक्रार केली होती आणि त्यानंतर सुनील जाधव यानं या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला आणि तिथे हाणामारी देखील झालेली आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे हे आत्ताची दृश्य सध्या आपण बघतोय. जुन्नरमधली महावितरणच्या कर्मचाऱ्यावरच अशा पद्धतीनं हल्ला करण्यात आलेला आहे. वीज चोरी संदर्भातली तक्रार झाली होती आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी काही जण पोहोचले होते. अधिक माहिती घेऊन रायचंद शिंदे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. रायचंद, काय झालं होतं नेमकं ज्याच्यामुळे इतका जीवघेणा हल्ला होईपर्यंत याचं पर्यवसन झालं? रेणुका, आपल्याला माहिती आहे महावितरणचे दोन प्रकारचे कर्मचारी असतात, एक कंत्राटे आणि एक परमंड. तर हा जो कंत्राटे कामगार जो होता वारवाडी परिसरातला, याने मागच्या अनेक दिवसापासून वीज चोरी चालू ठेवली होती. शिवाय तो संबंधित परिसरामध्ये अनेक भागातल्या लोकांना थेट कनेक्शन देत होता, त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही हप्ते पोच करत होता आणि यातून ज्यावेळेस या तक्रारी वाढल्या म्हणून एक दिवस अचानक या वायर दुसरा जो परमंड कर्मचारी आहे त्यांनी धाट टाकली. वरिष्ठ एक अधिकारी होता त्यांनी धाट टाकली आणि स्वतःची वीज चोरी या कंत्राटी कामगाराची पकडली गेली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आला. आणि ज्यावेळेस ही चोरी पकडली म्हणून हा कंत्राटी कामगार याने ह्या परमंड कामगाराला मारहाण केली. हा प्रकार पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा गेलेला आहे, पण पोलिसांनी आता पोलिसांचं म्हणणं आहे का वरिष्ठांच्या आदेशाने आता हे प्रकरण आम्ही थांबवलेलं आहे, कुठलाही गुन्हा दाखल केला नाही, फक्त तक्रार घेतलेली आहे. राजेंद्र, पण वरिष्ठ देखील याच्यामध्ये जर असतील अडकलेले आणि त्यांच्यापर्यंत जर या सगळ्याचा मलिदा पोहोचत असेल तर हे प्रकरण सोडवायचं कसं? कारण अशा पद्धतीनं एकीकडे नागरिकांची देखील फसवणूक करायची आणि त्याबरोबर अधिकाऱ्यांबरोबर देखील संगनमत करायचं. नक्कीच. रेणुका, आपल्याला माहिती आहे महावितरण सध्या अनेक गोष्टीमुळे चर्चेमध्ये आहे. आपल्याला माहिती वीज चोरी वेगवेगळ्या ठिकाणी होते, सामान्य माणसाला दंडात्मक कारवाई केली जाते, अशातच एक कर्मचारी जर याच्यात सामील असेल तर वरिष्ठांनी नक्कीच यामध्ये दखल
घेतली पाहिजे आणि परमनंट कामगाराला जर मारहाण होत असेल तर कंत्राटी कामगारांची दादागिरी किती वाढलेली हे सुद्धा या निमित्ताने पुढे त्यांच्या कर्मचाऱ्यावरच इथे हल्ला केलेला दिसतोय. धन्यवाद रायचंद या सगळ्या माहितीबद्दल. आणि वीज चोरी पकडण्यासाठी गेले असता हा हल्ल्याचा प्रकार सध्या झालेला बघतोय, कारण महावितरणचा कंत्राटी कामगाराच इथे चोर निघालेला आहे. झारखंडमधल्या देवघरमधल्या एका अपघाताची बातमी यानंतर आपण बघणार आहोत. त्रिकूट डोंगरावर एका रोपवेचा अपघात झाला होता. इथेही ट्रॉली खडकांवर आपटून हा अपघात झाला आणि ज्यात दुर्दैवाची बाब म्हणजे दोघांचा मृत्यू झालाय. अनेक जण यात जखमी झालेत. 48 पेक्षा अधिक जण ट्रॉलीतच अडकलेले आहेत आणि बचाव कार्यासाठी हवाई दलाला तिथे पाचारण करण्यात आलंय. सैन्य, ITBP आणि NDRFची देखील बचाव कार्य टीम्स सध्या सहभागी झाल्याची माहिती कळते. त्यामुळे अतिशय आव्हानात्मक काम इथे पार पडताना आपल्याला दिसतं. एअरफोर्सचं हेलिकॉप्टर तिथे पोहोचलंय आणि या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या इतरांची सुखरूप सुटका करण्यासाठी ही तीन सेवांची दलं तिथे पोहोचलेली आहेत आणि त्यामार्फत त्यांच्या सुटकेसाठी असे प्रयत्न केले जात आहेत. त्रिकुट रोपवे हादसे में इंडियन एयरफोर्स, इंडियन आर्मी, ITBP के जवान, NDRF की टीम लगातार लगी हुई है. इस वक्त मौजूद है हम देवघर के त्रिकुट पहाड़ पर. आप देख सकते हैं कि किस तरह से जो है इंडियन एयरफोर्स का हेलीकॉप्टर यहां पर मौजूद है और लगातार प्रयासरत है कि किसी तरह जो 48 लोग फंसे हुए हैं ऊपर उन्हें बचाया जा सके. आप तस्वीरों के माध्यम से देख सकते हैं कि कितनी ऊंचाई है और जिस जगह पर लोग फंसे हुए हैं वह काफ़ी डेप्थ है. आप तस्वीरों में सामने देखिए कि एयरफोर्स के जवान जो हैं उतरने की कोशिश भी कर रहे हैं ताकि जो है उन्हें बचाया जा सके और ये बचाव कार्य जो है लगातार जारी है. सुबह 5 बजे से लेकर अब तक रेकी किया जा रहा था और अब जो है लग रहा है कि ऐसा जो लोग फंसे हुए हैं उन्हें निकाला जाएगा. अब तस्वीरों में साफ देख सकते हैं कि हेलीकॉप्टर के माध्यम से इंडियन एयरफोर्स के जवान जो हैं नीचे उतरने की कोशिश भी कर रहे हैं. हेलीकॉप्टर भी है और तमाम जो लोग यहाँ पर मौजूद हैं, जो 48 लोग फंसे हुए हैं उन्हें सफलतापूर्वक निकाल दिया जाएगा. अब मैं एक बार कोशिश करता हूं आपको कि वो एयरफोर्स के जवान जो हैं वो आप देख सकें कि किस तरह से हवा में जो है हेलीकॉप्टर है और उस रस्सी के माध्यम से आप देखें कि कैसे नीचे वो उतर रहे हैं और जो बचाव कार्य है वो किया जा रहा है. हालांकि काफ़ी दिक्कतों का भी सामना करना पड़ रहा है क्योंकि ये इसकी जो है गहराई काफ़ी ज़्यादा है और तार की वजह से जो है ये काफ़ी परेशानी का सामना करना पड़ रहा है. तो कुल मिला के ये कह सकते हैं कि लगातार जो है यहाँ पर कार्य जारी है, बचाव कार्य जारी है. इंडियन एयरफोर्स का जो है टीम यहाँ पर मौजूद है और लोग जो है एयरफोर्स के जो जवान हैं वो रस्सी के माध्यम से नीचे उतरकर जो ट्रॉली में लोग फंसे हुए हैं उन्हें बचाया जा रहा है. मनीष दुबे, News 18, देवघर. आणि नंतर एक बातमी येते. जळगावमध्ये एका एक्सप्रेसला आग लागल्याचं कळतंय. 5 नंबर प्लॅटफॉर्मवर ही एक्सप्रेस थांबवण्यात आली आणि ही आग विझवण्याचं काम सध्या केलं जात आहे. अग्निशमन दलाची 2 गाड्या तिथे दाखल झाल्या आहेत. एक्सप्रेसमधल्या वातानुकूलित बोगीला आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या कळते. तर जळगाव स्थानकातल्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवरच ही गाडी आता थांबवण्यात आलेली आहे आणि ही आग विझवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तिथे दाखल झालेल्या. जळगाव स्थानकातच या एक्सप्रेसला आग लागली आहे. वातानुकूलित बोगीमध्ये काही कारणामुळे ही आग लागल्याची माहिती सध्या कळते आणि आगीवर नियंत्रण करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत. AC बोगीला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या कळते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाचे आत्ताचे महत्वाचे अपडेट्स आमच्या प्रतिनिधींकडून घेऊयात. नितीन नांदुरकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. नितीन, आत्ताचे काय अपडेट्स मिळतात? निश्चितच मॅडम, या ठिकाणी आज 11 वाजेच्या सुमारात अहमदाबाद बरोनी या एक्सप्रेसच्या S7 या AC बोगीतून ओपन जो सेंटर आहे तो ओपन झाल्याने या ठिकाणी जळगाव आणि भुसावर या दरम्यान ज्या पद्धतीने बघितलं तर रेल्वेच्या बोगीच्या खालच्या साईडला आग लागली. यामध्ये थोडस आगीचा धूर दिसून आल्याने रेल्वेची गार्ड आणि या ठिकाणी त्याचे इंजिनचे ड्रायव्हर यांनी तात्काळ लक्षात आल्याने त्यांनी जळगावतील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती ही गाडी थांबवल्यानंतर तात्काळ महापालिकेचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी 3 बंब दाखल झाल्यावरती तिथे घटनास्थळी पोहोचण्याच्या अगोदरच जे टेक्निशियन होते रेल्वेचे त्यांनी या ठिकाणचा जो सेंचर आहे तो सेंचर बंद केला आणि जो धूर निघत होता, जी आग पेटायला जात होती, तो ती आग कुठेतरी या ठिकाणी थांबली आणि त्यानंतर अग्निशामक बंबाने या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी प्रकार जो घंट होता तो अनर्थ टळला आणि सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. होती आणि कोणाला हानी किंवा कोणाला त्रास तर नाही झाला या सगळ्या आगीमुळे? कारण किती स्वरूपाची ही आग होती याविषयी आणखीन काही माहिती कळू शकली?
निश्चितच ही गाडी जी आहे हे दुपारी जर आपण बघतोय दुपारी 11 वाजेच्या सुमारात हे भुसावळवरून निघालेली होती आणि ती बरोनी या ठिकाणी जात होती. ही एक्सप्रेस होती, ही सुपरफास्ट एक्सप्रेस असताना त्या ठिकाणी जळगाव आणि भुसावळ या दरम्यान ही आग लागल्याने ही बोगी या ठिकाणी जळगावात थांबलेली होती. यात कुठेच कुणाला हानी झालेली नाहीये. आग लागण्याच्या अगोदरच ज्या ठिकाणी या इंजिनच्या S7 जी ही सी जी बोगी होती या ठिकाणून जो आगीचा लाट निघणार होती, धूर निघण्यास सुरुवात झाली, मात्र ही आग लागण्या अगोदरच कुठेतरी नियंत्रणात आणण्यात आली. टेक्निशियनने हा जो त्याचा जो कॉक होता तो कॉक बंद केला, यामुळे आणि त्याच्यामुळे अनर्थ टळला आणि जीवितहानी किंवा असं कुठलाही आपण म्हणूयात की कुठली हानी झाली नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आग लागल्याची घटना पण त्या तात्काळ त्याच्यावर पावलं उचलल्यामुळे ही आग आता नियंत्रणात आलेली. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तिथे रवाना करण्यात आल्या होत्या. या सगळ्या महत्वाच्या बातम्यांच्या अपडेट नंतर या बुलेटिनमध्ये सध्या आपण इथेच थांबणार आहोत. येणाऱ्या सगळ्या बुलेटिनमध्ये अशाच अपडेटसह भेटत राहूयात आणि युट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथे सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 न्यूज.